आज अतिशय चांगला निर्णय घेतला पवार साहेबांनी, असं आहे की डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालं पाहिजे या दृष्टीनं. या दोन्ही आमच्या नेत्यांवर जे दिल्लीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काम करतात त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे, त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या कामाला अजून गती चांगल्या पद्धतीने येईल. अग्निजी, एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय. काही दिवसांपूर्वी ज्यावेळी शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये बऱ्याच जणांनी आंदोलनं केली होती, महाराष्ट्रभरामध्ये आंदोलनं करण्यात आली होती आणि आता शरद पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सध्या कसं वातावरण? कसं आहे की त्यावेळेस शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, म्हणून सगळ्यांनी आपल्या भावना त्याच व्यक्त करून साहेबांना सांगितलं होतं की आपलं अध्यक्षपद आपण सोडू नये, आपण अध्यक्षपद कायम राहावं. आणि लोकांच्या भावनेचा विचार करून साहेबांनी जो अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यांनी त्यात मागे घेतला होता. सोबतच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादीनं कशा प्रकारची तयारी केलेली आहे, आज वर्धापन दिनानिमित्त त्या संदर्भातले काही महत्वाचे निर्णय झालेत का? नक्कीच. तर हे होते अनिल देशमुख, धन्यवाद अनिल देशमुख जी साम टी व्हीशी बोलल्याबद्दल. या ठिकाणी दिल्लीमध्ये शरद पवारांनी या दोन मोठ्या घोषणा केलेल्या आहेत, तर प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे हे आता राष्ट्रवादीचे नवीन कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत आणि यासोबतच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचं जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात आता ही घोषणा केल्याचं आपण पाहतोय. जैसे प्रफुल्ल पटेल आज उनके सामने हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वैश्विक प्रेसिडेंट की जिम्मेदारी उनके कंधे पर दे रहे हैं. दूसरी जिम्मेदारी सुप्रिया सुले पार्लियामेंट के सदस्य उनको भी हम वैश्विक प्रेसिडेंट का अनाउंसमेंट करते हैं. आपण पाहतोय वर्धापन दिनाच्या दिवशी राष्ट्रवादीमध्ये हे महत्वाचे दोन बदल आपण पाहतोय, दोन मोठ्या घोषणा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आहेत. तर दिल्लीमध्ये शरद पवारांनी ही मोठी घोषणा केली आहे आणि याच संदर्भात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक या थेट जोडल्या गेल्या. तर रश्मीजी, आपण पाहतो या ठिकाणी भाजप चा हल्लाबोल शरद पवारांनी केला, मात्र एक मोठ्या घोषणा या ठिकाणी शरद पवारांनी केलेल्या आहेत. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे शरद पवारांनी ही जबाबदारी सोपवली आहे.